दारुडे माणसाच्या कधी नादी लागायचे नाही महाराज. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो मी, कीर्तन झालं आणि निघालो मी महाराज. एक दारुडे आडवा आला मला, आडवा आला झुलतच आला मला, झुलतच आला आणि माझ्या समोर येऊन उभा राहिला महाराज. आणि मला म्हणतो अय महाराज दिसतोय. मी म्हणलं नाही पोत्राच आहे म्हटलं मी. नाही नाही म्हणलं महाराज दिसायला, मग तुला कीर्तन बिर्तन येत असतं. मी म्हणलं कीर्तन नाही येत म्हणलं, तुझ्या गावामध्ये ऊस खुरपायला आलोय म्हणलं. हा का प्रश्न आहे होय. म्हटलं महाराज तुम्ही कीर्तन करतात मला वाटतंय म्हणलं, तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही कीर्तन करत असाल. पण माझा एक प्रश्न आहे म्हणला महाराज. मी म्हटलं काय तुझा प्रश्न आहे बाबा जाऊ दे आता. नाही म्हटलं महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तरच मी तुम्हाला सोडणार. आता मी म्हटलं विचारा प्रश्न. मग त्यानं महाराज मला प्रश्न विचारला. म्हटलं महाराज तुम्ही कीर्तन करता. मी म्हटलं हो करतो कीर्तन. तुम्ही कीर्तन करता. म्हटलं हो करतो कीर्तन. म्हटलं तुम्ही कीर्तन करता तर पंढरपूरच्या देवळामध्ये पाणी कसं काय शिरलं होतं. म्हटलं जेव्हा नदीला पूर आला तेव्हा पंढरपूरच्या देवळात पाणी कसं काय शिरलं. आता पाय प्रश्न. आता माझ्या कीर्तन करण्याचा आणि पंढरपूरच्या देवळात पाणी घुसण्याचा काही संबंध आहे का महाराज. पण नाही ना अशी उत्तर भेटणार. मी त्याला म्हटलं बाबा मी काय तिकडं धरणावर नाल्या सोडायला होतो वय शिरला असेल पाणी. नाही म्हटलं महाराज माझा दुसरा प्रश्न असा आहे. म्हटला त्यानं दुसरा प्रश्न विचारला. म्हटलं विचार बाबा काय तुझा प्रश्न येतो. म्हटला महाराज इथून पंढरपूर 200 किलोमीटर रे, इथून पंढरपूर 200 किलोमीटर रे, तर माझं वय किती. पाहतो काय प्रश्न विचारला. इथून पंढरपूर 200 किलोमीटर रे तर माझं वय किती. महाराज मी गेलो ना बा उचलून. आता हे काय प्रश्न आहे का. कोण्या गाथ्यात प्रश्न नाही, ज्ञानेश्वरीमध्ये प्रश्न नाही, रामायणामध्ये प्रश्न नाही, भागवतामध्ये प्रश्न नाही. महाराज मी गेलो घामाघूम झालो. पण म्हटलं याला उत्तर द्यायचं. म्हटलं हे म्हटलं काय तुझा प्रश्न आहे. इथून पंढरपूर 200 किलोमीटर तर तुझं वय काय. हा म्हटलं सांगा. म्हटलं माझं वय काय. मी म्हटलं तुझं वय म्हटलं 42 आहे. महाराज त्यानं माझे पाय धरले ना. त्यानं माझे पाय धरले. महाराज तुम्ही खरंच कीर्तन करायत. म्हटलं खरंच महाराज आहेत. म्हटलं महाराज आजपर्यंत सर्व गावात हा प्रश्न विचारला, मला याचं उत्तर कोणीच दिलं नाही. म्हटलं पण तुम्ही उत्तर दिलं. म्हटलं महाराज नेमकं म्हटलं तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं पण पद्धत कशी वापरली गणिताची सांगा. मी म्हटलं काय नाही रे सोपं आहे. म्हटलं आमच्या गावात म्हटलं एक हापमॅड माणूस आहे. म्हटलं हापमॅड पोरग आहे. म्हटलं त्याचं वय 21 आहे. म्हटलं त्याच्यावरून मी अंदाजा लावला. म्हटलं तुझं वय 42 असलं पाहिजे. म्हणजे तो हापमॅड 21 वर्षाचा, तो 42 वर्षाचा फुलमॅड असलेला असली उत्तर द्यावं लागतात महाराज. नाही तर हे आपल्याला तोंडावर पाडायला पाहिजे.